पहलवान सिकंदर शेख याची ग्रँड एंट्री मैदानात होत आहे आपण बघू शकता पहलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याची ग्रँड एंट्री वारणानगरच्या मैदानामध्ये होत आहे आपण पाहू शकता एक जबरदस्त पहलवान आपल्या समोर आहे त्या पहलवानाची लढत इंद्र केसरी मोनो पहलवानशी होणार आहे एक जबरदस्त कुस्ती वारणेच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण जरूर पाहू शकता महाराष्ट्र केसरी आताचाच सिकंदर शेख आणि हिंद केसरी मोनू भैया याची कुस्ती होणार आहे कुस्ती एक जबरदस्त आपल्या समोर आहे आपण पाहू शकता महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध मोनू भैया जबरदस्त कुस्ती आपल्या समोर कुस्तीतला देव कुस्तीतला देव हिंद केसरी मारुती माने हा कुस्तीतले देव होते आणि त्यांच्याच आशीर्वादानं हिंद केसरी बनायला सुरुवात झाली असे मारुती माने यांचा आशीर्वाद घेऊन आज वारणा नगरीमध्ये सहकार मर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान डॉक्टर आमदार विनयरावजी कोरे यांनी भरवलेलं आहे एक जबरदस्त कुस्ती पहलवान सिकंदर शेख विरुद्ध सोनू धैया यांची होणार आहे ही कुस्ती म्हणजे प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती होणार आहे आपण जरूर बघायचा जबरदस्त कुस्ती आपणाला पाहायला मिळणार आहे वारणा खोऱ्यातील कुस्ती शौकीन या कुस्ती शौकीनानं कुस्तीचा कुंभमेळा भरण्याचं महान कार्य जर कुठं झालं असेल तर वारणा नगरीमध्ये सहकार मर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या आशीर्वादानं तसेच डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदान या भव्य कुस्त्यांचा मेळावा वारणा नगरी या ठिकाणी भरलेला आहे आपण जरूर पाहू शकता लक्षात आलं ते पहिला खोळा एक छोटा आहे
आणि कोटाचा बडा देखो येशाने कुस्ती ऐसा बघणे करते दिसतो बाबा रे खेळताना बोल खेळता वेंदर साहेब टिप्पणीत बांधायचा खेळता खेळता वरते खाली येईल की खेळता ओ खेळता खेळता बघा बघा हा खेळ साहेब तुझा खेळता आणि सिकंदर शेख न मोनू धैयावर पकड घेतलेल्या सिकंदर शेख मोनू धैयाला पकडीमध्ये घेतलेला आणि मोनू दया गावलेला आहे आणि 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 डाव मारला आणि सिकंदरनं मोनू धैयाच्या छातीवरती बसला आणि सिकंदर शेखनं मोनू धैयाला चित्त केलं आणि हिंद केसरीला पाडण्याचं महान कार्य वारणा नगरीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं केलेलं आहे आपल्या समोर सिकंदर शेख जो जीता वही सिकंदर सुरक्षा रक्षक समोर या